ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या वलखड नगरीमध्ये मावली फाउंडेशनच्या वतीनं जो मागच्या एक वर्षात जन्माला आलेल्या मुलींच्या साठी सत्कार सोहळा व त्यांच्या भावी जीवनासाठी जी काही धनराशी देण्यात येते त्या निमित्तानं हा आजचा योग सोहळा. मला माहीत नाही त्यांनी मला कसं आठवण केलं आणि मलाही या सोहळ्यात बोलवून तुमच्या दर्शनाची संधी दिली, त्याबद्दल मी गावकरी ग्रामपंचायत माऊली फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो. मी आल्यापासून पाहत, मी तसं या गावात कोणाला ओळखत नाही, कधी आलो नाही, काही संबंधही नाही. एक जगदाळे भाऊ आमच्या तिकडे राहते, पण त्यांचा आणि आमचा मी काही एवढा संबंध नव्हता. ते आमंत्रण द्यायला आले तेव्हा मला पहिली वेळेस ओळख झाली. ते म्हणे आमच्या गावची लोकांची इच्छा आहे तुम्ही या, तर म्हणलं ठीक आहे. मी आल्यापासून पाहतो गाव स्वच्छ सुंदर आहे, फाउंडेशनचं बी चांगलं काम आहे, एका बारीक बारीक गोष्टीवर लक्ष आहे. मला ते पोरीना बोलली ती आहे का इकडे? कुठे तिला एकदा बोलवा, एकदा तिला कुठे गेलं इकडे? एकदा चांगला सत्कार करतो, लय भारी बोलली. बस 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 बस, तिने अगदी सगळं व्यवस्थित सांगितलं. खरं म्हणजे तिला बोलायला बोलवलं ना, मी उपजत वारकरी, मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, कुणाला राग येऊ कुणाला काय हो जे बोलतो ते बोलतो. तिला बोलायला बोलवलं, बोलायला तेव्हा मला राग आला होता, म्हणलं नको त्या गोष्टी करते लोक, पण तिचं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटतं लय भारी बोलली. म्हणजे तिला मला तिच्यापासून शिकायला मिळालं, असं व्यवस्थित बोलत होती ती एक एक शब्द, आणि मांडलं बी फार तिने. तिने समोर कागद आणला होता पण कागद पाहून मी बोलत नव्हती ती, फक्त मुद्दा घेऊन ती तसेच बोलत होती, त्याच्यामुळं मला मनापासून आनंद झाला. नावाप्रमाणेच लोक हे सोन्या चांदीचे व्यापारी, आडनाव जगदाळे, सगळ्या जगात पांगले दाळंदीर झाले, नाही का? कोणी आंध्रात, कोणी तेलंगणात, आणि कोणी छत्तीसगडला. मी ज्यांच्या घरी जेवले ते म्हणजे छत्तीसगडला, मला काय सोपं नाही. मला अजून एक कारण वाटतं, म्हणजे खरंच ती म्हणलं तसे ह्या गावचं खूप सुंदर होऊ शकतं, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. तुमच्याकडे पैसा आहे म्हणून चांगलं होईल ना असं नाही आहे, तुम्ही विखुरलेलं आहे म्हणूनच गावाचं चांगलं आहे. आमचं जे गजमत राहतं ना ते कधी चांगलं होऊन देत नाही. देव करो तुम्ही आणखीन विखरो, पण गावावर लक्ष असावं तुमचं, आणि त्याच्यामुळं गावाचं चांगलं होतं, अगदी चांगलं आहे. चार महिने सहा महिन्याला येतात. मी साहेबाला म्हणलो त्या घरात कोणीच राहत नाही त्यांच्या, 5-25 लाखाचं घर त्याला झाडून घ्यायला कोणी नाही. म्हणलं का हो? नाही ना, पण गाव आहे ना, घर ठेवाच लागेल ना. म्हणजे जी भावना आहे ना त्यांची, यांची हे म्हणजे सगळ्याचीच आहे. जेवढे जेवढे बाहेर लोक आहे त्यांच्या गावात जो आहे असायला पाहिजे. खूपच आनंद झाला, खूपच चांगली गोष्ट आहे, आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे, असं नाही की एकाच कामावर लक्ष आहे. सत्कार करताना बी मी नावं ऐकले ना, पोलीस पाटील, पोस्टमन, माजी ग्राम सेवक, हा ते चमत्कार आहे. ग्रामसेवकाचा सत्कार मी पहिली वेळच ऐकतो, नाही तर ग्रामसेवकाच्या नशिबात शाच. पण
याचा अर्थ काय तरी कर्मचारी चांगले पदाधिकारी चांगले तहसीलदार साहेब आवर्जून आहे बीडीओ साहेब आहे साहेब बीडीओ पण आहे ते दोघं दिसल्यावर मी विचारलं म्हणलं सौती संघ कसे ते म्हणे आमचं जमत चांगलं माझा एकंदरीत विचार केला तालुक्याचा आणि गावाचा खूप चांगला आहे मला खरंच आनंद मिळाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तुमच्यापासून चांगल्या गोष्टी मिळाल्या त्यातल्या त्यात माऊली हा आमचा ब्रँड आहे सिक्का आहे लहानपणापासून माझा तुम्ही बारकाईनं पाहिलं की नाही माहीत नाही आमचं नगर माऊली नगर आमच्या खताच्या दुकानात जे काय दूध डेअरी आहे सगळं माऊलीच नावानं होतं तुमचं बी त्याच नावानं आहे 45 वर्ष झाली माझे वडील वारले त्याच्यानंतर मी आईत राहिलो पुढे लग्न झालं बायकोत राहिलो आणि मला 5 मुलीच आहे म्हणजे 45 वर्षापासून मी महिलातच राहतो त्याच्यामुळे महिलाचं मुलीचं सुखदुःख बी मला चांगलं माहिती आहे 45 वर्ष आमच्या घरात माणूसच नाही मी सोडू म्हणजे महिलांचं सगळं चांगलं पाहिलेलं आहे मुलीविषयी खूप अभ्यास पण झाला त्यांचे स्वभाव कळले त्यांचं वागणं बोलणं मला मुलगा नाही आणि देवाचे उपकार आहे त्याने मला दिला नाही ज्याला आहे त्याने पाहून घ्या त्याचं काय चालू येत आले देवाचे आणखीन एक उपकार आहे मला शेती नाही दुकान नाही गाडी घोडं काय बकरी गाय काही नाही त्याच्यामुळे काही काय टेन्शन नाही रोज कुठं कुठं तुमच्या भागात 5 दिवस आहे मी आता इथे 8-8 दिवस घरी जाणं होत नाही बायको रात्री एकदा विचारून घेती जेवण बिवण झालं का आपण हो म्हणलो ठीक आहे झोपा सकाळी एकदा फोन करती गोळ्या औषध घेतलं का आपण हो म्हणलं लागती कपाळाला कुकुलावून घेती हाय भाऊ आपलं माणूस हाय खा तिला असं तू विचारता येत नाही तू आहे का कुचकलं म्हणून पण मी जाऊन काय करतो हे तिला माहित आहे ती सुखी आहे मी सुखी आहे 7वी शिकलेला माणूस ग्रामपंचायत सदस्य कधी सरपंच कधी उपसरपंच कधी सदस्य 25 वर्षे त्या ग्रामपंचायत मध्ये काम केलं उपजत वारकरी संप्रदाय आजोबा पंजोबा सगळे वारकरी कधी कधी लाज वाटते महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात एका 7वी शिकलेल्या सरपंच सदस्याला लोक का बोलवत असतील मोठा विचार करायसारखं गोष्ट आहे तुमचा गैरसमज होईल मी हे गर्वासाठी नाही सांगू राहिलो माझ्या मला याचा पक्का अभ्यास केला मी याचा की मला का बोलवते मला त्याचं एकच उत्तर सापडलं तुम्हाला राग आला तरी चालन हे कोणाच केलं नाही म्हणून मी लय हुशार झालो नाही तर मी काय लय विशेष केलं असं काही नाही किंवा लय मोठं काही केलं किंवा काही गड जिंकलं असंही नाही पण ह्या विषयाला कोणी हात घातलं नाही छोटे छोटे सोपे सोपे कामं कोण केले नाही किंवा त्यांना करावं वाटलं नाही म्हणा का समजलं नाही म्हणा की काय त्यांचे त्यांना माहिती पण ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि ग्रामीण भागाचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही हे सत्य आहे म्हणून आमचे महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला मग खेडं कोणाच्या ताब्यात ग्रामपंचायतीच्या आणि खेड्याचा विकास पर्यायाने तो आलाच तो विषय काय केलं आमच्या इथे तुम्हाला काय करायला पाहिजे प्रामुख्याने 5-7 गोष्टीवर काम केलं तरी खूप होतं हो एक पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे स्वच्छ दुसरं वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं तिसरं झाडं लावायचे फळाचे 4थं मुलाचं शिक्षण चांगलं करायचं स्वच्छता पाहिजे गावात आणि एक सर्व काम आहे गेल्या वर्षीपासून आम्ही करतो तुम्ही करा अशी माझी हात जोडून विनंती आहे ज्याला कोणी नसेल वयस्कर लोक गावात 2, 4, 5 असे जर असतील कोणी लोक तर त्यांना गावाने सांभाळावं अशी माझी विनंती आहे असू शकते असतेनच असं नाही ते काय होतं आपल्याला ते दिसत नाही काय आपण तो कधी विचार केला नाही ना त्या अंगाने कोणाच नाही केला जेव्हा मी चालू केलं मला जेव्हा वाटलं 1-2 माणसं माझ्या लक्षात आलं की सांगले यांना प्रॉब्लेम आहे सर 4,000 लोकसंख्या 4,500 लोकसंख्या माझी पेपरवर 3,500 मला आहे 4-35 लोक निघाले माझे इथे 35 गेल्या वर्षीपासून आम्ही त्यांना सांभाळतो खाणं पिणं कपडे लत्ते दवाखाना काय चप्पल बूट मागणी सगळं करतो त्यांचं
आणि मला असं वाटतं माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं मला आनंद देणारं ते काम आहे. बाकीचे मला ते इतकं काय झालं त्याचं काही एवढं वाटत नाही, पण हे मला खूपच खूपच भावलं. म्हणून मी दर गावात सांगतो की बाबा तुमच्या इथे कोणी दोन पाच लोक असतील तर त्यांना सांभाळा. आपल्याकडं अनाथ आश्रम पण आहे, वृद्धाश्रम पण आहे, पण तिथे ठेवल्यानं त्यांना समाधान मिळत नाही. त्यांना कुठेतरी कमीपणा वाटतो किंवा आपल्या लोकातून दुसरीकडे गेलो असं वाटतं. आणि इथंच गावात व्यवस्था असली त्यांची जेवणाची, मग ते त्याच लोकात म्हाताऱ्या माणसात पोरं स्वरात त्यांना असं कमीपणा वाटत नाही. भेटणं बोलणं तसंच राहतं आणि आनंदाने राहते. मी पाहिले ते 35 लोक जेव्हापासून आम्ही चालू केलं त्यांच्या चेहऱ्यात वागण्यात बोलण्यात भयानक बदल झाला. त्यांच्याही झालं आणि माझ्याही झालं, मला पण खूप आनंद मिळतो. असं तर ते एक काम आपल्याला करायचं आहे, करावं अशी मी हात जोडून विनंती करतो. का करायचे हे 5-6 काम? जवळजवळ 4 लिटर पाणी आपल्या पोटात जातं, अन्न 1 किलोचे वर जात नाही. 4 लिटर पाणी आणि 1 किलो अन्न, चांगलं काय पाहिजे? पाणी. कोणत्याही डॉक्टरला विचारायचं आहे डॉक्टर सगळ्यात आजार कशानं होते? पाण्यामुळं. म्हणून पाणी स्वच्छ पाहिजे. स्वच्छ म्हणायची पाळी आली, कारण पाणी आम्हीच खराब केलं सगळ्यांनी मिळून. कारण काही असो पण हातात स्वच्छ करावंच लागणार आहे. ते अनेक कारण आहे आपल्याला त्याच्यात गेल्यापेक्षा, ते आपण रोखू शकत नाही, पण स्वच्छ करून पिऊ शकतो. म्हणून पाणी स्वच्छच पाहिजे. 90% पाणी आमचं वाहायला जातं, म्हणून जमिनीत जिरवलं पाहिजे. 2000 तुमची लोकसंख्या आहे, साधारण 1.5 लाख लिटर पाणी तुम्हाला लागतं. किती? रोज 1.5 लाख लिटर. 1 लाख लिटरच्या पुढे पाणी वाहायला जाते ह्या गावच. आपल्या तसं लक्षात येत नाही ते कसं जातं. 15 लिटर जर आंघोळीला पाणी घेतलं तर आंघोळीला किती चिटकलं आणि वाहायला किती गेलं? भांड्या धुवायला 15 लिटर घेतलं, भांड्याला किती चिटकलं? कपडे धुवायला 15 लिटर घेतलं, कपड्याला किती चिटकलं? कळलं कसं जातं? मग प्रश्न असा आहे पाणी घ्यायचं नाही का? घ्यायचं. पण आमचं काम झाल्यावर त्याला जमिनीत जिरवायचं, संपलं काहीच नाही. आणि एकदाच पाईप काढून गाडायचं आहे, ते रोज रोज काही करायचं नाही. आणि ते एक खड्डं करायला बी किती पैसे देते सरकार? 2200 रुपये एक खड्डं करायला. मग काय तकलीफ आहे आम्हाला? एकदाच खड्डं करायचं आणि 2200 रुपये बी घ्यायचे. याला नाही, याला याच्यात इंटरेस्ट नाही, याला गल्लीत सोडण्यात इंटरेस्ट. हा माणसाचा स्वभाव आहे. सोप्या गोष्टी आहे ना, काहीच नाही ना. हो, आमच्या बाथरूम मधलं पाईप लावून झालं त्या खड्ड्यात जिरत राहील ना काय? त्याला उघडं पडल्यानं मच्छर होतं, आळ्या होत्या, आमची रोगदारी वाढ होती, पाणी उन्हानं तापतं, वर जातं, पाऊस तयार होतो. पण इथून खानापूरमधून गेलेलं पाणी खानापूरमध्ये पडण्याची गॅरंटी आहे का? नाही. तिकडे केरळला जाऊन पडलं, कोल्हापूरला जायला पडलं, तिकडे गाऊन पडलं, झाड आहे म्हणून पडलं. असं हे एकात एक आहे. झाड हे पावसाचे ATM आहे. आज एवढे झाड वाटले आनंद झाला मला. झाडाशिवाय पाऊस नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे रे. झाडाला सोयरे म्हणले महाराज, काय मजाक नाही. पण शिकवताना समाजाला त्या पद्धतीने शिकवलं नाही, म्हणून समाज चुकीच्या मार्गाने गेला आणि खूप नुकसान होऊन बसला. तुमचं गाव पैसेवालं आहे म्हणून तुम्हाला कळत नाही, पण गावोगाव खूप हाल आहे. भयानक वाईट परिस्थिती आहे. भयानक म्हणजे भयानक. दादा 20-20 एकरवाला शेतकरी आत्महत्या करतो याचा अर्थ काय हो राहिला? काहीतरी मोठी गडबड आहे. काय शिकवलं आम्हाला झाडाच्या बाबतीत? माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं असं शिकवलं. खोटं आहे ते. माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. आई मेली तरी पोरग जगू शकतो, पण ऑक्सिजन नाही मिळालं तर पोरग जगणार नाही. तो ऑक्सिजन कुठून मिळतो?
झाडातून मिळतो. एका माणसाला चार झाड लागते, आम्ही लावतच नाही. माणसाला चार लागते आणि 84 लाख जीवे. तुमच्या गावची लोकसंख्या 2000 धरली, 8000 झाड गावात पाहिजे. 8000 मोजून घ्या. 8000 झाड जर इथे दिसले गाव कसं होईल? आणि त्यातल्या त्यात फळाचे 8000 फळाचे झाड. पण मी जाऊन लोकांना रोज सांगतो, विनंती करतो की बाबा फळाचे झाड लावा, फळाचे झाड लावा. ते मला म्हणते साहेब फळाचे झाड लावू पण पोर ठवायचे नाही. काय दलिंदर मनास आले, पोरासाठीच लावायचे ना. मग इतका जर पोरायचा राग येतो तो कुठंतरी कशाला केला, काय गरज पडली होती त्याच्या. पोर फळ खाली काय मला कळत नाही का. आमच्या इथे रस्त्यावर पोर नारळ तोडून खाते. पेरू आहे, सीताफळ आहे. या वर्षी सर आमच्या स्मशानभूमीत 70 ते 80 क्विंटल जांभळं निघाली. जांभळं तुम्ही जांभूळ खाल्लं का यावर्षी? म्हणजे बघा ना काय चमत्कार आहे हा. पण त्याला काय लय पाणी लागतं असंही काही नाही ना. 1 लाख लिटर तर आपलं वाढलं जात. म्हणजे तेवढ्या पाण्यावर 1 लाख झाड जगतील. 1 लाख जास्त पण कमी नाही. 1 लिटर पाणी थोडी लागत एका झाडाला रोज, नाही 2 लाख झाड जगतील तेवढ्या पाण्यावर. त्या आंघोळीचे द्या. पण हा विचार किंवा ही सवय वळण आम्ही लावलं नाही म्हणून खरा दोष आमच्याकडे आहे. ते पाप आमचं आहे. आमचं म्हणजे सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, कीर्तनकार असेल, आमदार खासदार असतील, जे जे लोकांना शिकवते, शाळातले गुरुजी असतील, हे सगळ्यांचं ते पाप आहे. याने जर समाजाला शिकवलं असतं तर समाजाने केलं असतं. समाज काही ऐकतो, लाव डोळ्याला पाणी लावतो. मन मग म्हणतो काय कोणाला माहित नाही पाणी कोण लावायचं. मम कोण म्हणत लोक सांगते म्हणून ऐकतो. गुरुजी सांगितलं का ऐकत होतो? मग हे नसतं ऐकलं का? ते लग्नाच्या दिवशी तुमच्याकडे ते नवरी पहिल्या दिवशी काय करते घरात येताना? काहीतरी माप ठोकरून येते. ठोकरून एवढे जणी ठोकरून आले, कोणाला विचार कोण ठोकरला? काय माहित म्हणून मागच्या ठेवर पुढचे नाव ठोकरला. मी नाव नाही ठेवून आलो त्याला. नीट समजून घ्या, मला काय म्हणायचं सांगणारा पाहिजे. त्यातलं काहीच माहित नाही. बरं पहिल्या दिवशी उद्घाटन मी कशाचं केलं? ठोकरा ठाकरेचं. पुढं कसं व्हायचं? आम्ही 2 वर्ष झाले काही पोराला सांगितलं की बाबा नवरदेव नवरीनं पहिल्या दिवशी लग्नाच्या दिवशी एक झाड लावा दरवाज्यात शेतात खळ्यात. बरेच पोरांना लावले, लय भारी. तुम्हाला काय वाटतं ती नवरी झाड मोडून देईन ती? नाही, त्याला अशी जपती जेव्हा पाड जपते ती. एकदा एक नवरी खड्डा करत होती, त्यांनीच करायचं ते सगळं. म्हातारीन पाहिले का हळदीचं आंग, ती साडी तशीच खड्डे करती. तिनं माझ्याकडे पाहिलं, म्हातारीनं म्हणे मेलं तोच काम असं सांगितलं. म्हणलं हो आजी, मॅच सांगितलं. पण ही नवीन पद्धती म्हणलं. आता काय पद्धती म्हणलं? गुजरातहून आली ही पद्धत, आपल्याकडची नाही. काय पद्धत आहे म्हटलं? पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं तर लेकुरबाल जगतात, नाही तर जगतच नाही. असं आहे का म्हणे? म्हातारी माती लोटू लागली. चांगला आहे, चांगला आहे. म्हणजे गुरुजीच असं, आपल्याला तेवढंच काढायचं त्याच्यातून. तुम्ही काही सांगा समाजाला, ऐकतो हो समाज. कितीतरी गोष्टी अशा कि म्हणजे आपल्या देशात कोणालाच काही माहित नाही कौन करायच्या, पण तो करतो. हजार गोष्टी अकलला येत निघत. मला त्याला नाव नाही ठेवायचंय. पुन्हा बार बार मी तुम्हाला सांगतो, मला एवढंच म्हणायचं की सांगणारा गुरुजी नीट असलं की पोर काही बी ऐकते. मग आता प्रश्न असा आहे, आम्ही काय सांगायला पाहिजे त्याला, काय शिकायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणून माझा राग गुरुजीवर. जर गुरुजी आमचे चांगले असले, शिकणारे चांगले आहे. गुरुजी म्हणजे शाळेतलंच नाही, जेवढे शिकवणारे ते सगळे गुरुजीचे. यांनी जर नवीन समाजाला चांगलं शिकवलं, नवीन दिशा दिली, तर होऊ शकतं, काय अडचण नाही. म्हणून स्वच्छ पाणी प्या, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा, फळाचे झाडं लावा. मी म्हणलं माणसाला चार झाडं लागते का? मग गावात कुत्रे आहे, बैल आहे, डुकरं आहे, गाढव आहे, त्यांना पण ऑक्सिजन लागतो. लागतो की नाही? पर कुत्र्याला ऑक्सिजन लागतो की नाही?
पण कुत्र्याला झाड लावता येतं का? नक्की. आणि आतापर्यंत ज्याने लावलं नाही मी त्याला काय म्हणायचं? कुत्र्यांना झाड लावता येत नाही आणि मग आतापर्यंत ज्याने लावलंच नाही मग त्याला काय म्हणायचं? अहो कुत्रे झाड लावत नाही, लावलेलं उकरून टाकते. दर गावात असते असे एक दोन, एक दोन असतेच. मी तर माझा अंदाज मुंबई पुण्यात कोरोनाच्या काळात जास्त मृत्यूचं प्रमाण झालं त्याचं कारण पण तेच आहे की तिथे ऑक्सिजन कमी होता. खेड्यापाड्यात त्याचं प्रमाण कमी लागणचं तर आहेच पण ऑक्सिजनचा बी एक मुद्दा, कारण त्याच्यातलं पेशंट गेलं ते ऑक्सिजननच गेलं ना. तिथे लोकसंख्येच्या प्रमाणात झाडं नसल्यामुळं ऑक्सिजनचा तुटवडा वाटला आणि मरणाचं प्रमाण बी तिथे काही झालं ज्या ज्या मोठ्या शहरात, त्याचं कारण पण तेच आहे. दाट वस्ती असल्यामुळे जास्त आणि खेड्यापाड्यात कमी झालं. म्हणून झाडं हे अतिशय महत्त्वाचं विषय आहे. त्यातले त्यात फळाचे असले तर आणखीनच भारी. किती झाडं येऊ शकते हो. मी तर रस्त्याने येताना आमच्या साहेबाला म्हणलो, 1000-2000 वर्ष झाले असेल आपण पेरून किंवा स्वयंपाक करून खायला लागला, याच्या आधी काय खात होतो मग आपण? फळच खात असेल ना, दुसरं काय होतं? अन्न शिजून खायची पद्धत अलीकडेच आली असेल ना, 1000-2000-4000 वर्षापूर्वी आली असेल. त्याच्या आधी काय खात होते? ते फळ. म्हणून फळ, आम्ही आज मी फळावर जगू शकतो. मी आमचं ढोरेगाव हे का ते हायवेवरच, तिथली एक म्हातारी 10 वर्ष फक्त शेंगदाणे बटाट्यांनीच खाल्लं, तिनं काहीच नाही खाल्लं दुसरं. 10 वर्ष उकडून बटाट्यान कच्चे शेंगदाणे, आरच दुसरा नव्हता तिचा. म्हातारी ठणठणीत. आमच्या खाण्यात म्हणूनच हे करायचं आहे आपल्याला. आज जे आम्ही खातो ते सगळं जहर मिश्रित खातो. तुम्ही काही घ्या, कोबी घ्या, वांगे घ्या, बटाटे घ्या, मेथीची भाजी घ्या, दूध घ्या पिशवीतलं, प्रत्येक गोष्टीत जहर आहे. म्हणून 100 वर्षाचं आयुष्य असलेले आम्ही किती वर्षावर आलो आता? 60. म्हणजे आमची तयारी झाली का आम्ही 60व्या वर्षी मरू? आमची तयारी झाली. मग आमचं 40 वर्ष कमी झालं. 100 वर्षातले 60 उरले, 40 तयार गेले. याच्यात काय पाकिस्तानचा हाते? कशाने झालं? कोण जिम्मेदार आहे? गुरुजी. त्या गुरुजींना, सरपंचांनी, नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनी समाजाला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ती दिली नाही. अर्थात तुम्हाला वळण लावताना समाजाला राग येईल ही गोष्ट ठीक आहे. एकदा इंदिरा गांधीने एक कायदा आणला होता कुटुंब नियोजनचा, तुम्हाला माहित नसेल, तुम्ही त्यावेळेस नसता मी काही वयस्कर माणसाला माहित असेल. माणूस दिसला का गाडी टाकला का नेला, त्याचं नाव माहित नाही, गाव माहित नाही, ती म्हातारी मुठ घालते. त्याचं लग्न झालं का नाही झालं कोणच नाही, टार्गेट होतं. तहसीलदारांना 20, मास्तरांना 10, पोस्टमनना 10, कुटुंब नियोजन करायचं. माझं आणायचे कुठून? बरं, बाया नेत नव्हते, बाईला धरून नेता येत नव्हतं. मग माणूस, महाराज शासन गाडी दिसली लोक जे शेतात लावून लपायचे. मी पाहिलं ना, मला ते कळत नव्हतं एवढं हे नाही, पण लोक पळायचे आणि पाहायचं. एक एक दोन दोन दिवस लोक शेतात लपून राहिले. पण जर ते बाईनं, इंदिराबाईने त्यावेळेस तो निर्णय घेतला नसता तर आज पाय ठेवायला जागा नसती, हे सत्य आहे. त्याच्यानंतर त्यांचं सरकार गेलं, त्या रागापोटी गेलं, ठीक आहे ना, मला काय त्याच. पण तो निर्णय घेणं गरजेचं होतं. म्हणून आजच्या पुढाऱ्याला, राज्यकर्त्याला, सरपंचाला, अधिकाऱ्याला माझी विनंती आहे की बाबा हो, काही निर्णय तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. हा राष्ट्राचा, गावाचा, देशाचा प्रश्न आहे. कोणीच नाही घेतलं तर कसं व्हायचं? त्याला घ्यावाच लागणार आहे. आम्ही 2 वर्ष झाले एक निर्णय घेतला आमच्या ग्रामपंचायतीनं, जन्माची नोंद घ्यायची नाही. आमचं ग्राम सो घाबरलं, अरे जन्माची नोंद नाही घ्यायची असं काय, नोकरी घालतात का म्हणतो मी? म्हणलं कसं काय जाईल तुझी नोकरी?
जन्माची नोंद घ्याच लागायची म्हणे पंचायतीला. म्हणलं साहेब तुम्ही ठराव मध्ये लिहा, मी सुचवलं म्हणून लिहा, तुम्ही काळजी करू नका. त्याच्यात असं लिहा की ज्या बाईची लग्नाची नोंद असेल तिच्याच पोराची नोंद घ्यायची, अनाधिकृत काटते लिहायची नाही. तुम्ही दोघा अधिकारी तुम्ही सांगा, लग्नाची नोंद नसताना पोराची नोंद कशी काय घ्यायची, कोणत्या बेसूर घ्यायची? त्याला म्हणलं तू मला त्याला चालतो का? कोण्या बाईच्या पुढे कोण्या नवऱ्याचं नाव टाकून द्यायचं, कसं काय टाकून देऊ? उद्या कोणी म्हणे मा नवरा राहुल गांधी, मग मी लिहू कसं काय लिहायचं? घेतला ठराव, लोकांना माहित झालं, पोहरीत 6 महिने चढ गेलं ते. पण त्याचा परिणाम असं झालं सर, पहिल्या दिवशी लोक लग्नाची नोंद करू राहिले. आता ते कपडेच घालून तसेच येते, काढा फोटून लिहा म्हणते. त्याचा फायदा आणखीन पुढं असं झाला, टीसी जोडावं लागायची म्हणून 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं 4 वर्षात माहित एक बी लग्न झालं नाही. ऑटोमॅटिक बालविवाह रोखला ना. आता सरपंच जाऊन बालविवाह रोखायचं म्हणजे काय, मार खायचे धंदे झाले असं चालतं का? ते मग कायद्यात बसलं पाहिजे. कायदे करताना आपण असं केलं पाहिजे, काठी मोडीने पाहिजे, साप बी मेला पाहिजे ना. अशा खूप गोष्टी आहे आणि देशासाठी काळासाठी त्या करणं गरजेचं आहे. जर 100 वरून 60 आलं, 60 वरून 40 कमी झालं तर खाली काय राहील? होऊ शकतं ना. जर 100 वरातले 40 गेले तर 60 वरातले 40 गेले आलं काय लागेल त्याला? आवाज मिल्टरीत घालायला पोर प्रॉब्लेम आहे. एवढं कुपोषित पोर जन्मले उरले, अंगणवाडीच्या ताईला शाद येते. आता अंगणवाडीच्या ताईचं आणि तुमच्या पोराचं काय संबंध आहे कुपोषित व्हायचं काय? ती बिचारी संभाळते, ती पस्तीच संभाळते. आम्हाला आमचं संभाळलं जाईना, ते मी 2-4 हजारून संभाळली. चमत्कार नव्हतो आणि आम्ही तिलाच शाद येतो, तिलाच नाव ठेवतो. हॅलो, आपल्याला कोणाचा दुजा भाव करायचा नाही साहेब, पण मास्तरनीचे जे पोरं सांभाळायचं आहे आणि अंगणवाडीच्या ताईचं पोरं सांभाळण्यातला जो फरक आहे ना, हा काहीचे काही आहे. म्हणजे अंगणवाडीच्या ताईची कमाल आहे ती बारके सांभाळायची. आपल्याला योग सांभाळला जात नाही ना, लय फरक आहे ना. परत जिम्मेदारी आहे मोठी, पण त्या करत्या. विशेष करून त्या महिलात ते गुण असल्यामुळं त्या सहन करत्या आणि ते लहान मुलाला सांभाळतात. म्हणून आपलं धष्टपुष्ट शरीर पुन्हा 27 गाठत सांगितलंय, 27 मानव द्या. माझी आई 102 वर्ष जगले, माझे आजोबा 108 वर्ष जगले. पहिले लोक जगायचे ना 100-100 वर्ष सहज, 100 किलोचं वजन सहज पाठीवर उचलायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याकडं 45 किलोची तलवार होती म्हणते. तलवारीचं वजन 45 किलो आणि ती घोड्यावर घेऊन फिरायची ते. आमचं पोरग 45 किलो भरत नाही, लय फरक झाला ना. नाही याला कुठं, आज मी जपानला 100 वर्षाचा माणूस काम करतो, काम करतो 100 वर्षाचा माणूस. मी आतापर्यंत 20 देशात पाहिलं, आपल्यासारखी परिस्थिती कुठं नाही. दुःख याच आहे, ईश्वरानं आम्हाला सगळं दिलं, ज्ञान दिलं, निसर्ग दिला, पण आम्हाला खाता येईना. काहीच नाही हो तिकडे, काहीच नाही तिकडे, काहीच नाही. भिकारी देश, भिकारी. मी आखातात गेलो दुबईला, आपले ते मुस्लिम बांधव जाते तिकडे, 9 च्या 9 देश राज्यात देशात हिरलो मी. तिथं विचारलं पाऊस कधी पडला, ते म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. सत्य आहे, 5-5 वर्ष पाऊस पडत नाही, तिथे नळाला 24 घंटे पाणी. आमचे पुरात वाहून चालले पण नळाला काही येत नाही. हे नेमकं काय करण्यास आपल्याकडे पाणी नाही म्हणून नळाला येत नाही का? नाही असं नाही, उगच उगच नळाला येत नाही. वाद, कटकटी, भांडणं, त्याचे मानसिक आयुष्य कमी व्हायचे कारण आहे सगळे. गटारून भांडणं, कचऱ्यावरून भांडणं, बंधारे कोरण्यावरून भांडणं, हे आयुष्यावर परिणाम करते साहेब. हे आम्ही ते कारणच ठेवले नाही गावात. सगळ्या जमिनी मोजल्या, सगळे शिवरस्ते केले, एक एक घर, एक एक प्लॉट मी स्वतः ते धरून मोजला. 1 इंचाचा फाट फाल्ट नाही हा. मी ग्रामसेवक, आमचे कर्मचारी, तेवढं 3 महिने मोजताना जो वाद झाला तो झाला.
पुन्हा आयुष्यात नाही. जे त्याचं माप तेच आमच्या कामदार माप. त्याचा परिणाम असं झाला सर, तीनपट टॅक्स वाढला. पहिले पाटला तर वाढा लिहिलं दहा बाय दहा. बरं आता त्याला काही बोलायला चाल नाही राहिलं ना. तू एक तर तो बाप बाप दाखवण श्राद्ध घाल प्रकार झालं ना. जागा लागती तर टॅक्स भर, नाही लागत तर कमी कर. तीन पट टॅक्स वाढला त्यावेळेस माझा. आणि टॅक्सवरच खरं आमचं काळेज आहे. 4,000 रुपये एका घराकडून आम्ही टॅक्स घेतो सर. आमचं खरं कल्याण झालं असेल ते संत गाडगे बाबा अभियान, आर आर बाबाचे उपकार एक, आणि दुसरं आमच्या गावचे लोक टॅक्स भरते दोन. कारण अभियानातून आम्हाला 1 कोटीचं जवळजवळ बक्षीस मिळालं. 750 माझे घर आहे. 4,000 रुपये एका घराला टॅक्स म्हणजे 30 लाख रुपये जमा होते. 14 वित्त आयोगातून 30 लाख येते. सरकारनं दिलेले 30 लाखात 9 काम करतो आणि लोकांना दिलेले 4,000 मी सालभर खर्च येतो ग्रामपंचायतमध्ये. आता प्रश्न असे, लोक 4,000 कसे काय देते बा, कुठं देत नाही इथे कसे देते. त्याचे काही कारण आहे. आम्ही त्या 4,000 त्यांना सुविधा पण खूप दिल्या. सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे 12 वर्षे झाले आम्ही झेंडावंडन करत नाही. आम्ही सरपंच उप सरपंच सदस्य नाही. 1 एप्रिलला पहिल्या दिवशी जेवढे लोक टॅक्स भरते त्याच्यातून चिठ्ठ्या काढतो 4. 17 सप्टेंबर, 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट त्यांच्या हाताने झेंडावंडन करतो. त्याच्या बायकोच्या हाताला आम्ही नाही झेंडावंडन करीत. तर लोकांची पहिल्या दिवशी टॅक्स भरायला अशी चढवड लागते. मा नाव निघालं काय झेंडावंडन काय बिघडलं आपलं. साडी चोळी घेतो त्या बाईला, पूजा करून तिच्या हाताने झेंडा बाहेर रडते त्या दिवशी. काही काही म्हणजे त्यांना असं वाटलं नाही कधी का आपल्या हाताने झेंडावंडन होईल वाटलं नाही. माझं म्हणणं आहे सरपंचानंच माकडे दोरी वाढा काही काही गरज आहे का त्याच्यापासून काय पडत नाही. तर नाही आपलेच लेकर आहे ना. शेवटी आपल्या लेकर ज्यातून काही चांगलं होत असेल तर बापाला त्याचा आनंद व्हायला पाहिजे ना. काय दुःख आहे त्याच्यात. ते समज नाही आम्हाला. आमच्यात असं ठरून पडकले सरपंचाने झेंडा वंडन करायचा. सरपंचाच निघलं ना मला मुलं राग येतो साहेब. आमचे कधी आमच्या सरपंचाला कळाव हे काय. इथं काही सरपंच आहे त्यांना राग येईल. पहिले सरपंच जर असा दिसला ना जगदळे साहेब तर बाया असे लांबून जात होत्या, चपला काढीत होते, बाजून जात होते, चप्पल काढून एवढा आदर होता साहेब. सत्य घटना आहे माझ्या डोळ्याने पाहिलं. आता मी सरपंच दिसला तर बाहेर चपला काढत्या. कारण वेगळा फरक आहे, थोडा फरक. हे कोणा केलं, आम्हीच केलं ना. आम्हाला आमच्या खुर्चीचा आमच्या पदाचा मानच कळला नाही काय. अतिशोक्ती होईल पण माझं मत असं आहे आपल्या देशात सर्वश्रेष्ठ पद असेल तर ते सरपंचाचं आहे. याच्यापेक्षा मोठं पद मला दिसतच नाही. कोणतं काय कोणाला अधिकार साहेब. तुम्ही तहसीलदार साहेब आहे, तुम्ही BDO साहेब आहे, तुम्ही गरीबातल्या गरीबाच्या घरात जाऊन काही करू शकता का सेवा. नाही करू शकत. तिथं बसलं बसलं करतात. आमचं कसं नाही. आम्ही डोअर टू डोअर आणि ओरिजिनल माहीत राहील आम्हाला. तुम्ही कोणत्याही निराधार निराधार माणसाला पगार चालू करू शकता बिन माहिती. भले त्याला आयकर वावर असत पण आम्ही ठरवलं तर असं होऊच शकत नाही ना. म्हणून या ग्रामसेवक सरपंच हे 2 विठ्ठल रुक्मिणी आणि ग्रामपंचायत हे 15 रुपयाचं मंदिर आहे साहेब. याच्यापेक्षा दुसरे उपमान पाहिजे. ठरवलं काही होऊ शकतो काही. ग्रामसेवकाला मी असा त्रास देते ना. अरे रे रे रे, 7-7, 8-8 सदस्य तोडू तोडू खाते. विस्तार अधिकारी वेगळा, BDO वेगळा, CO वेगळा, काय कर. ते माणूस आहे जनो. मी तर लय बार म्हणलो घरी गेल्यावर त्याचं धोरणी असलं तर बरे. त्याचं त्याला काळ्या पाणी शिक्षेचे ना हो. तर काय कर काय. ग्रामसेवक पद बी खरंच साहेब लय चांग. मी एकदा म्हणलो होतो, आजही तुम्हाला सांगतो, मला पुढच्या जन्मावर बिनभर भरोसा नाही. अंधश्रद्धा किंवा अशा गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. पण असेल पुढचा जन्म कदाचित तर देवाने मला मुलगी करावं पुढच्या जन्मात. आणि मुलगी करून ग्रामसेवकाची नोकरी द्यावं मला. मला लय हौस आहे सरपंच म्हणून 25 वर्षे पाहिलं पण ग्रामसेवक म्हणून मुलगी जर असलं ना साहेब. अहो त्रास असू द्या ना. पण संधी आहे ना सेवा करायची.
जे का रंजले गांजले म्हणते ना तिथे सरपंच आणि ग्रामसेवकच जाऊ शकतो, दुसरं कोणी जाऊच शकत नाही, दुसरं कोणाला अधिकार भी नाही. तो बँकेच्या मॅनेजरला नाही, एमएसएमईच्या इंजिनियरला नाही, कलेक्टरला नाही, सरपंच ग्रामसेवक हे दोन माणसं असे की घराघरात जाऊ शकते, सुखदुःख समजू शकते आणि लोकांचं करू शकते. पण आम्ही त्याला वेगळं रूप दिलं, बहुबंधात निवडणूक, पैशावाल्यात निवडणूक, जातीपातीवर निवडणूक, खालच्या आळीवर चाळीवर निवडणूक, त्याचं काही ज्ञान नाही, त्याचं काही महत्व कळलं नाही आम्हाला, म्हणून प्रॉब्लेम झाला. आणि ते कोणा शिकवलं नाही, त्या पद्धतीने त्याला दाखवलं, कोणालाच माहित नाही फॉर्म काऊन भरायचं. काल मी अंबड तालुक्यात होतो एका गावाला, परवाच सरपंच झाले ते 8 तारखेला, सगळे सगळ्याचा सत्कार केला. मी म्हणलं तुमच्यापैकी कोणी सांगा तुम्ही फॉर्म काऊन भरला, गावचं विकास करायचं. म्हणलं यो शब्द तर ठरलेला आहे, विकास करायचा म्हणजे काय करायचं काय ते सांगणार, तुम्ही कोणालाही जाते म्हणजे आम्हाला गावाचा विकास करा. अरे मग काय करायचं सांगणार ते त्याला माहिती नाही. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, बघा मी मोठ्या तज्ञ नाही, मी एम ए नाही, कोण्या पुढाऱ्याचे पोरग नाही, कोण्या पक्षाचे कार्यकर्ता नाही, मला आलेले अनुभव आहे. किती कामं करायची ग्रामपंचायतला एक साधारण आपण मोजू, काय काय पाहिजे? एक पाणी, दोन काय पाहिजे, बोललं तर आपल्याला कळून येईल ना. काय पाहिजे अजून? शाळा, अजून स्वच्छता, अजून हा मग ते स्वच्छता बरं, आरोग्य सुविधा चार झाले, रोड 5, लाईट त्याचा काही संबंध नाही, ते एमएसएमईचा विषय, पण धरा 6. अजून आता आरोग्य दवाखाना काय 2 आहे का देऊ? तुम्ही किती फिरले सर? 6 वर जात नाही, मला माहिती आहे. 70 वर झाले. काम किती? 6. वर्ष किती झाले? 70. बुटांनी आणायला पाहिजे घ्यायला. 6 कामाला 70 वर्ष लागायचे. मग लोकांचा विश्वास नाही राहिला ना आमच्यावर. दर निवडणुकीत तेच, दर निवडणुकीत पाणी आणि पाणी. अरे त्याचा बाप मेला पटका भाजला, ते मडकं भरलं पाणी, ते कवा आणतो? 6 कामाला 70 वर्ष. म्हणजे यांनी त्या अंगानं पाहिलंच नाही, लक्षच दिलं नाही ना. मग लोक काय करते? दरबारीने बदली ते, यानं काय नाही केलं, दुसरे यानं काय नाही. 25 वर्ष झाले मी रात्रंदिवस काम करतो तिथे, रात्रंदिवस म्हणतो मी. मला शेती नाही, दुकान नाही, दुसरं काम नाही, पोरग नाही, एकच काम आहे ते ग्रामपंचायत. 25 वर्ष एक हाती सत्ता, मला अर दिकळली नाही अजून. गाथा कळणं सोपं आहे, ज्ञानेश्वरी कळणं सोपं आहे, वेद कळणं सोपं आहे, ग्रामपंचायत कळणं सोपं नाही. मजा घे की काय, लाईक किचकट आहे. गरोदर राहिल्यापासून बाई वर्ष श्राद्ध होईपर्यंत काम सरपंचाकडेच आहे. हर काम गावचं, हर काम, कोणतंही काम असू द्या, सरपंचाशिवाय ग्रामसेवकाशिवाय ते होऊच शकत नाही पूर्ण. आम्ही आमच्या परीने केला प्रयत्न, थोडा केला, थोडा तर एवढं नाव झालो. पूर्ण जर केलं तर काहीच काय होईल. काय केलं आम्ही? 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे, साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी, आरोच 20 लिटर पाणी एका घराला मोफत, आणि पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला अख्ख्या गावचे. ग्रामपंचायत गरम पाणी देऊ शकते, विश्वास बसतो. 4000 एकदा भरल्यावर हे सगळं फ्री आहे, पुन्हा पाण्याची पट्टी नाही वेगळी, कशाचेच पैसे नाही. मग 4000 एकदा सरपंचाच्या मडावर घालायचे, खेळ खालास. 4 प्रकारचं पाणी आमची, एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळून फुकट, वर्षभर किती दळून न्या, सालभर लग्न करा, साखरपुडे करा, काही करा, झोप नाही यायची तुम्हाला रात्री. आम्ही काय काय देतो 4000 अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. दाळी करायची मशीन आहे, मसाले करायची मशीन, पापड करायची मशीन, शेवया करायची मशीन, बटाटा चिप्स करायची मशीन, आपलं धान्य आणायचं करून घ्यायचं. इव्हन ते मोटरसायकल
ट्रॅक्टरला हवा भरायचं मशीन सुद्धा ग्रामपंचायतचं आहे, दारीला आहे, कुणाची हवा कमी झाली भर जा। आता इथे जर समजा एखादं पंक्चर झालं का हवा नसलं काय करायचं, कुठं जायचं, काय लागत त्या मशीनला, 30,000 मशीन का म्हणते त्याला, हा कंप्रेसर मला म्हणता नाही येत, माझा प्रॉब्लेम वेगळा आहे, पण बशीत आहे त्या, हा मला काय सातवी शिकलेलं माणूस, माझा लय प्रॉब्लेम आहे, इंग्रजी आपल्याला काही येत नाही, 25 किलो ते पळलेलं साखर एका घराला, दर 15 ऑगस्टला 20 सायकली महिलाला, महिलाला काय आठ नाही, फक्त महिला पाहिजे सायकल आणता आली पाहिजे झालं, काही कागद नाही आठ नाही काहीच नाही, म्हणून मग 20 सायकली आणायची तर वाटेत कशी, सगळ्या गावाच्या बाया तर भांडणं करीत असं, यावर्षी 50,000 आले होते, 50 ग्रामसेवक साहेब नीट आहे का, आमच्या ग्रामसेवक घाबरलं, दादा सायकली 20,000 50 आले नाही, म्हणलं येऊन दे ना त्याला काय हरकत आहे, 14 ऑगस्टला सगळ्या बाया बोललेल्या बसल्या, म्हणलं ताई सायकली 20 आहे अर्ज 50 आहे, मग 30 पुढे घेऊ अजून, आपण घ्यायची आहे सगळ्याला आपल्याला, पण सध्या कोणाला द्यायची अडचण आहे, मग चिठ्ठे टाकू म्हणलं आपण, ज्या 20 निघन द्यायला देऊ, ते म्हणले ठीक आहे दादा, पण म्हणलं चिठ्ठी तिची टाकू आपण जी मला एक गावात चक्कर आणून दाखवी सायकल, चक्कर आणून दाखवा म्हणलं जे बाया पडून राहिल्या घातल्या, फक्त 6 बाया उरल्या, 44 पळून गेल्या, आमच्या शिपाई बाया पुढं अहो सायकल देऊ नाही आम्हाला लोक चक्कर आणून दाखव, बरं चक्क तिला आणतायच येत नाही आराम करून नेला, अर्ज कशाला केला झट मारायला, बरं हे जर काम व्हिडिओ कडे असत तर त्याला काय माहिती होते अधिकाऱ्यांना, कशाला पंग घेईल, सरपंच ग्रामसेवक हा पंग घेऊ शकतो, कलेक्टर अधिकारी व्हिडिओ तहसीलदार हे नाही करू शकत, म्हणून आमचं ग्राउंड लेवलला आम्हाला ओरिजिनल सगळं माहित आहे, आम्ही ते करायचं करायला पाहिजे, अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे, 4 घरात काय काय द्यायचो, कचरा प्रत्येकाच्या घरून आणतो आम्ही, उचलो 2 बकेट हे अख्ख्या घराला दोन दिले आमच्या, ट्रॅक्टर आमचे माणसं आमचे, दर घरी जातील कचरा उचलून आणते, आम्ही त्याचं खत करतो, ती बाई रस्त्यावर फेकीन का, त्याला फेकीन, गेल्या वर्षी दुसरा ट्रॅक्टर घेतला सर आम्ही 15 लाखाला, शेती करू राहिलो गावची अर्ध्या पैशात, म्हणजे बाहेर जर तुम्हाला 2,000 रुपये बिल होत असेल खाजगी ट्रॅक्टरच, आमची ग्रामपंचायत 1,000 रुपयात ती शेती तुमची करून देते, सगळे संघ नांगर मुगड काय रोटा बिटा, शेतकऱ्याला 50% फायदा ग्रामपंचायत जागर, 30 लाख जमा होते त्याच्यात हे मी करतो, तरी माझी ग्रामपंचायत 3 लाखाला नफ्यात येते, 27 लाखात सगळं भागत, मग आम्हाला प्रॉब्लेम काय, मला सांगा साहेब 4,000 भरून खातेदार तोट्यात गेला का, नाही ग्रामपंचायत तोट्यात गेली का, मग अडचण काय आम्हाला राहिलं का आमचं, माझं काय कोण्या गावाचं काय, एवढ्या सुविधा जर तुम्हाला मिळत असेल 4,000 दिल्यावर तर तुम्हाला मी तकलीफ का, बरं त्याच्यात त्याचं घराचं टॅक्स बी आलं ना, राहिलं काय म्हणून सगळे कर मिळ, त्याच्यात अजून एक हे 200 रुपये आपत्कालीन निधी येते 4,000, आपत्कालीन निधी महाराष्ट्रात कोणा लावला नाही, मी 3 वर्षांनी लावतो, कारण 4,000 करायला मला प्रॉब्लेम येत होता ना, ते न्यायचं कसं 4,000 त्याला दाखवायला, 200 रुपये आपत्कालीन निधी लावला, 750 घराची 1.5 लाख झाले ती दरवर्षी, 3 वर्षाची 4.5 लाख झाले, आणि आम्ही ठराव आमचा ठराव होता आपत्ती आले तर खर्चायचे, यावर्षी कोरोनात खर्चिले आम्ही ते सरकारला मागितले नाही, 4.5 लाख रुपये आमच्या त्या खात्यात होते आपत्ती खात्यात, गाव गावाने निर्णय घेतला काय करू शकतो ना, काय ठरवू शकतो ना मी, कशाला सरकारचे भरायचे, मला खरं सांगा या गावाला सरकारच्या पैशाची गरज आहे का, नाही काही गरज नाही ना, काय घुतडा आला ना किती मी, मग आमचं आम्हाला जर सुख नसेल, आमच्या लेकराबाळाला चांगलं पाणी मिळत नसेल,
आमच्या पोराला चांगलं शिक्षण मिळत नसेल तर ही करोडो रुपयाची इस्टेट आमच्या काय कामाची? मग आम्हाला वर न्यायची किती? येताना सगळं आणले का? नाही. जाताना कोणाला न्यायची का? आमच्या इस्टेटीचं काय करायचं हेच आम्हाला कळणार. आम्ही सरकारचे भरचो. सरकार काही बी विचारा तुम्ही लोकला. सबसिडी आहे का? आणि कोणत्या योजनात आहे सबसिडी? काही दिवसांना साहेब रागना घेऊन एखाद्या माणसाला विचारलं, भाऊ काय लेकरूबाळ आहे तुला? तर ते म्हणे अजून मला सबसिडीच नाही. लेकरूबाळ कुठून? इतके मी लाजे झाले. कशाला सबसिडी? यावर्षी एक सर्वे केला एका महिलाने. ते काही डोंगरात नदीच्या कडेला महादेवाच्या मंदिरावर डोंगरावर वळणाच्या ठिकाणी माकड बसते बा, दहा ऐंशी पंचवीस पंचवीस लोक केळं टाकते, शेंगदाणे टाकते, बिस्किट टाकते द्यायला. याला वाटतं लय पुण्य करतो आम्ही. ते खाऊन खाऊन त्याचा परिणाम असा झाला म्हणे त्या माकडाला ह्या झाडून त्या झाडावर उडीच मारता येत नाही. तशी गत आपली झाली. ते जागेवर फुटणे खाऊन 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 उडीच मारायची सरला आम्ही. आता काही वेळाला सबसिडी खरं सांगा, संडास चालू सबसिडीचं काय संबंध काय? 20 वर्षापूर्वी माझ्या गावाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं 4,000 रुपये कर्ज काढलं होत. 4,000 रुपये बँकेचं कर्ज काढून संडास बांधणार गाव, अख्ख गाव, आणि 12,000 घेऊन बाहेर जाणार गाव. किती हरण मी म्हणा. माझ्या इथे काही महिला अशा होत्या सर, मी कशाची शपथ खाऊन सांगतो, शेवंतबाई गायकवाड, मालमबाई कारले, ममताबाई मुचक, बिजलाबाई मुचक, शशिकलाबाई पेरे, छबाबाई राते, ह्या महिलेला नवरा नाही, ह्या महिलेला शेती नाही, आणि ह्या महिलेला मुलगा बी नाही. काय काय नाही? नवरा नाही, मुलगा नाही, शेती नाही, मंजुरी करून खाते हे नावं सांगितले मी. लिहून घ्या तुम्ही कधी विचारा. यांनी 4,000 रुपये कर्ज काढून संडास बांधले तवा आणि फेडे. मी इथून दंडवत करतो त्याच्यामुळं आमच्या गावाला चांगले दिवस. मजा काय काय? एक विधवा बाई ना, कोण नसणारा असणार, मंजुरी करणारे बाई ना, 4,000 कर्ज काढून संडास बांधायची. त्यातले त्यात ती शेवंतबाई गायकवाड अशी होती दलित समाजाची, तिला घरच नव्हतं. पहिलं तिच्या आयुष्यात काय संडास, एक झोपड्या शेजारी संडास बांधलं तिनं. माझ्यावर काटा येतो आज बी. सत्य आयुक्त साहेबाच्या हातात मी बोर्ड लावला होता, तेव्हा बोर्ड लावा लागत होता आगंधारी मुक्तीचा, त्याला 5 मार्क होते. भोगे साहेबाला आणला आम्हाला, भोगे साहेब आयुक्त. तिथे चालली त्याला तोच, तिथून भोगे साहेब ती बाईन हात धरलं ना, हवं म्हणे सोन्याचा माल साहेबाला नाही दाखला. मग चला म्हणलं पहा ती तिच्या कपराला ती चावी. चावी हा प्रकार पहिला तिच्या आयुष्यात ना, झोपडेला काय चावी, संडास पहिली चावी ना तिचं दाखिलं. मला भोगे साहेब म्हणे हिचं घर कुठे? मला तिला घर नाही साहेब. साहेब विचार झाले, साहेबाला कस कम झालं. मग बोलताना मला म्हणे तुला काय कळतं का नाही म्हणे? म्हटलं काय झालं? अरे तिला घरकुल काय द्यायला पाहिजे ना. मी म्हटलं साहेब यादी पाटील आहे, तिचं नाव आहे, तिच्यात 28 लोकांचे नाव आहे, तिचं बी नाव आहे. म्हटलं जेव्हा आता 2-2, 4-4 काय येतील तो येतील. दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्याचा माणूस होता, 28 चे 28 मंजूर. शेवंतबाई मुला आम्हाला लाज वाटली ना, तिची साहेबाला लाज वाटली ना. संडास का बांधायची हेच लोकांना शिकलं नाही. बहुतेक लोकांना काय शिकलं? महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधायचा हेच ज्यादा जोर द्याला. त्यांना वाटलं महिला पुढे केली इज्जत म्हणजे बांधते. त्याचा परिणाम वेगळा झाला. म्हणजे बरेच लोकांना वाटलं महिलासाठी जिथे जाऊन दे म्हणून नको. बरं मला एक कळत नाही, महिलाच्या संडास मध्ये किडे आहेत, माणसा संडासचे काय पेढे बनते का? असं काही आहे का त्याचं? संडास घाण घाण, लहान लेकरू असो, मोठे माणूस असो, कोणी असो, का आहे त्याच्यात? संडास कोपऱ्यात जर बांधला ना, 4,000 संडास होतो साहेब कोपऱ्यात, 2 भीती आहे तेच राहते. काय लागते त्याला संडासला? 2 मिनिट जर उशीर झाला संडासला जायला लगविला, 2 मिनिटं नीट आहे का संडासचं कारण का बांधायचं? तर आमचं रक्त खराब होतं. 84 लाख जीव आहे जगामध्ये. किती?
बाकीच्या याचं प्रॉब्लेम नाही. बाकी जायला त्यांना लग्नाला जायचं म्हणलं गेले, त्यांना संडातला जायचं म्हणलं अरब आटपलं द्यायचं, उशीर आहे का? कुछ नाही. संडा जागा टांगा इकडे तिकडे पाहायचं काही कारणच नाही ना. वाटलं तिथे सोडलं, माणसं तसं जमत का? नाही. मग आली का अडचण? 84 लाख जीव पाहिजे तिथे सोडून देतो, आम्हाला ती जमत नाही म्हणून आम्हाला संडास पाहिजे. 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छालय वापरत होते. रायगड किल्ल्यावर जाऊन पहा, अजून मी दर्शन घेतलं संडासचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं संडासचं मी दर्शन घेतलं. दगडाचं भांड आहे आज मी तिथं कोरून केलेलं. म्हणजे आमचा बाप 400 वर्षापूर्वी संडास बांधित होता, वापरत होता. मला खात्री बी होती म्हणून त्या गाईडला विचारलं होतं मी संडास दाखव महाराजाचा. हे जपान बिपान अमेरिका हे जे पुढे गेले साहेब, आत्ता देश इतके. मला खरं सांगू तुम्हाला, माझा 100% अंदाज आहे, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस स्वच्छालय वापरत असतील, त्यांच्या वयाचे समकालीन अमेरिकेत हे बाडन बिडन काय क्रमचे आजे पंजे खज्जे असतील ना कोण यायचे, तेव्हा ते भडवे पाणी बी नेत नसतील तेव्हा महाराज संडास वापरत. म्हणजे आमच्या देशात ज्ञान विकास विज्ञान इतकं पुढे आहे, ते आमचे शिकून पुढे गेले. काय त्यांच्याजवळ काही नाही. अहो ते अमेरिकेच्या लोकांना ते म्हणता येत नाही. तोडकं मोडकं म्हणते ते वलक्ष वल्ल अम्मा छो, ते भजन म्हणता येत नाही सर त्याला, पण म्हणण्याचा प्रयत्न करते ते. आमच्या पिशी ते सोन्याची खाण आहे. सगळ्या राष्ट्रपुरुषांनी संतांनी आम्हाला हे दिलेलं आहे, पण आम्हाला जगणं कळलं नाही म्हणून प्रॉब्लेम झाला. आम्हाला जीवनाचा अर्थ कळला नाही म्हणून प्रॉब्लेम झाला. सध्या दोनच लोक इमानदारीने काम करते साहेब, एक मिलिटरीतला जवान दुसरी खेड्यातली बाई, बस बाकी सब हराम. खेड्यातली बाई 17-17 घंटे काम करते, सकाळी 5 ते रात्री 10, 17 तास. माणूस किती घंटे काम करतो? 7-8 घंटे. ते लय खानदानी असलं तर प्रति 17 घंटे काम करते, हा 8 घंटे करतो, पाय याचीच दुखती म्हणतो. लय स्वार्थी झाला ना मान. अहो तिला लक्ष्मी म्हणते, आम्हाला लक्षतरी म्हणते का? म्हणून आज या ठिकाणी लक्ष्मीचा सन्मान मुलीसाठी 5,000. मला खरं मनापासून आनंद झाला, खूपच आनंद झाला. बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी करू राहिले, सरकार भी करू राहिले, संस्था भी करू राहिले, चांगले लोक भी करू राहिले, त्याच्यातले तुम्ही एक आहे. हा जो मुलीसाठीचा तुम्ही सन्मान, तुमचा थोडाफार योग धनभाग दिला, त्या मुली बी मोठ्या झाल्यावर आयुष्यभर विसरायचे नाही ह्या गावाला, ह्या लोकाला, ह्या माऊली फाउंडेशनला. खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, आठवीचं माझं खूप बोललं तर कितीही बोलू शकतो आपण, काय अडचण नाही. रोज तेच आहे, पिण्याचं पाणी स्वच्छ ठेवा. कसं करायचं तर बघा, तुमच्या इथं आहे म्हणे आरोग्य, चांगली गोष्ट आहे. वापरलेलं पाणी जमिनीतच जिरवा, उघड्यावर टाकायचंच नाही. झाडं फळाची लावा, गावात स्वच्छता ठेवा, मुलाचं शिक्षण चांगलं करा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि असते कोणी निराधार तर गावाने त्यांना सांभाळा. कसं सांभाळायचं तर माऊली फाउंडेशनला मी शिका इतका काही मोठा नाही, किंवा त्यांच्या एवढं योगदान देण्यासारखा मी मोठा नाही. मी गाडीत पण यांना सांगितलं, म्हणलं 365 जर लोक दाते काढले, दाते 365 रोज एक जण गावात असून असून किती 5-6 लोक असतील ते इथं 5-10 वर निघायचे नाही. खर्च किती घेईन द्यायला? 1,500 वर यायचं नाही, एकदाच द्यायचं सालातून त्यांचं दवाखाना. जर कोणी असते तर, नसते तर बळजबरी सांभाळायची नाही. हा दुसऱ्या गावचा गावात येऊन द्यायचा नाही, त्याच्यात हा नियम पाळायचा. आपल्या गावातलेच सांभाळायचे. तुम्ही दुसऱ्या गावची सांभाळायला गेले तर पुरी सांगली उलथणी दे, ते नाही करायचं. आपण आपल्या गावातले आपल्यातले आपल्या चुलते काक्यातले कोणी असतील 2-5 त्यांना ग्रामपंचायत मध्ये कुठेही तुम्ही त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकता, कपड्याला त्याची. खूप आनंद होतो तो, ते लय माझं वेगळे ते माणसं. सुरुवातीला आमचं हे जेवायला चालू केलं साहेब, ते भाजी येऊन देत नव्हती, भाकरी आली गेली खायचे. आणि आता तृप्त झालेले काय वाटत नाही असं समाधान आहे त्यांना.
खूप गोष्टी खर्चाना करताना अडचणी आहे, काही दुमत नाही. खूप हा रस्ता काट्याचा आहे, कोण काय तर कोणी काय तर कोणी काय आमच्या डोक्यात ते भरवलं म्हणून आम्ही उलट्या दिशेने जातो. पण असं नाही आहे आपल्या देशात. आणि इच्छा करा, चांगली इच्छा तर करा ना तुम्ही, होईल ना पुढे. आम्ही इच्छा बी करत नाही चांगली काही. असं एकदा रामायणामध्ये ते सीताने एक इच्छा व्यक्त केली होती. काय इच्छा व्यक्त केली ती माहिती का तुम्हाला? काय पाहिजे होती तिला? चोळी. बरोबर. कशाची? ते हरणाच्या, हरणाच्या कातडीची चोळी काऊन लागत होती तिला? काय कारण? ती सोनेरी होत, ते कातड सोन्याचं होत. सर बघा, सीतानं सोन्याच्या कातडीची चोळी शिवायची म्हणून इच्छा व्यक्त केली, देवाला मागणी केली की देवा मला त्या सोन्याच्या कातडीची चोळी द्या शिवून. देवानं काय केलं माहिती? जेच उचललं तिला इथून, फार सोन्याच्या लंकात नेऊन टाकलं. जाय दे, सुख मिळालं का दुःख झालं माहित नाही, पण इच्छा डेंजर पुरी करतो देव. तुम्ही इच्छा तर करा ना. तुम्हाला इच्छा करायला काय हरकत आहे? तुम्हाला होऊ शकते ना. आपण आधीच घडून बसलो, माझ्यान कायच होत, मा काय खरंय, मी काय करू शकतो का, मी काय 60 वर्षाची वर जगतो. अरे आपण म्हणाला का हरकत, मी 105 वर्ष जगू शकतो. कोणी म्हणू शकतं का तुमच्यातले 105 वर्ष जगू शकतो म्हणून? पण म्हणाला मी त्याला काय बिघडलं मला कळत नाही. मी 60च वर्ष जगत नव्हतो, आता खात थोड थोडायची बारी झाली नव्हतो. म्हणजे एवढी आमची हिंमत खचली, ती हिंमत आम्हाला परत आणायची. मला खरं हे गाव खूप गोडी गोविंदानं राहतं, मला खरंच आनंद आहे. एकदा माऊली फाउंडेशन साठी एक 2 वाक्य सांगतो, नाटकी तो मी कितवी शिकलेला आहे? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. लय भारी, तुम्ही असा आमचं काही म्हणणं नाही, पण आमचा लय विचार आहे. 45 वर्षाची आमची युती आहे दोघांची, मोडत नाही, तुटत नाही, जमत अजिबात नाही. पण इतकी भोळी बायको सर, सत्य ना. मी कधी आयुष्यात कशाची शपथ खाऊन सांगतो, खोटं बोलत नाही. तिला माचीस कळत नव्हती, स्वयंपाक येत नाही, माचीस कळतच नव्हती. शेजारीन माचीस मागायला आली, जा म्हणे आमची काही नाही घेतलं का उडलो. तिला कळतच नव्हतं ते काय म्हणते. ती बाई गेल्यावर मी उठलो झोपेतून सकाळी. मी विचार, तिनंच मला विचारलं, माचीस कशाला म्हणते म्हणे? म्हणलं खाडायची पेटीला. अरे देवा म्हणे, ती म्हणते शेजारची भाडे करून आलती माचीस मागायला, कालच आले म्हणते बिराड घेऊन भाडे करून. ते जवळ माचीस नव्हती, सकाळी सकाळी आली म्हणे ती अंधारात. मी म्हणले माचीस नाही आमची, जा. मग बायको म्हणे मग इज्जत जाईन म्हणे. पण आता ती बाई म्हणे असं काय बा, माचीस दिली मी की वहिलं माचीस कळले नाही म्हणलं, मग इज्जत जाईन. म्हणलं तू हे काय जायची नाही, काळजी नको करू म्हणे. मग म्हणलं गेली ती माई जाईन. ती म्हणजे तुमची कशी काय जाईन? म्हणलं तू एक काम कर, मी आता बाहेर गेलो का त्या बाई पुढं तू हिंड, 2 शब्द इंग्रजीचे शिकून घे. ती म्हणे का? माचीस म्हणजे काढायची पेटी, हे तर तुला माहीत झालं. आणि स्वारी म्हणजे चुकलं, हे 2 शब्द. त्या बाईला भले हो, तिला म्हणा ताई स्वारी तुम्हाला माचीस दिली असती म्या, पण तवा आमचं माणूस घरात होतो झोपे. आणि त्याला कोणासंग बोललेलं आवडत नाही, लय हलकड येते असं म्हण. ती म्हणे कस काय म्हणतो? म्हणलं म्हण, तुला काय करायचं म्हण. म्हणली ना बायको तिला ताई म्हणे स्वारी तुम्हाला माचीस दिली असती पाठी, आमचे माणूस घरात होतो म्हणे. त्याला मी कोण असं बोललं तर लय राग येतो म्हणते, लय हलकट. आणि मीच नाही, जवळजवळ सगळेच माणसं आशीर्वादी, त्याची बायको कोण असं बोलले त्याला खपत नाही. त्यो 1000 बायासंग बोलू, पण बायको कोणासंग बोललेलं त्याला चालत नाही. ते हलकटच ना. त्याचा परिणाम असा झाला, त्या बाईच्या डोक्यात फिट बसलं मी हलकटे. 5 वर्ष राहिली ती माझ्या शेजारी, पण तिनं असं वर करून ते एकदा पाव माझ्याकडं. म्हणजे आंधळ्या पांगळ्याचे ढोर राखीत होती, असे राखीत इतकी भोळी बायको. मी कधी तिला पुढे नेलं नव्हतं, काहीच काम पडत नव्हतं, आणि न्यायजोगीच नव्हती ती. 13व्या वर्षी लग्न होईल काय कळत नव्हतं.
एकदा स्वाध्याय परिवाराचे लोक आले आमच्या इथे, ते म्हणे आमंत्रण दिलं, दादा संध्याकाळी कार्यक्रम आहे मंदिरापाशी या. स्वाध्याय माहिती का, पांडुरंग शास्त्रीच्या नावाने चालतं ते, खूप शिकवते, चांगलं झाडं स्वच्छ करते. आणि मी सगळ्या धर्मपंथात जातो, दलित समाज असो, शीख, मुस्लिम, सगळ्याचे पुस्तक वाचले, सगळ्याचे ग्रंथ वाचले, सगळ्याचा अभ्यास केला, सगळ्या पक्षात जातो, काँग्रेस, राष्ट्रवादी, कोणी असू द्या. धनंजय मुंडे साहेब आले, पंकजाताई आल्या, जयंत पाटील साहेब आले 3 वेळेस, शरद पवार साहेब आले, लोणीकर आले, मुनगुटीवार आले, आदित्य ठाकरे आले, सगळ्यांनी 10 लाख 20 लाख देऊन गेले, आम्ही कोणाचीच नाही झालो. त्याला राग नाही, आपल्याला राग नाही, काय त्याच. पण एवढ्या पक्षाच्या लोकांनी एवढे पैसे दिले याचा अर्थ ते वाईट आहे का? नाही, गावांनी चांगलं काम केलं तर ते बी चांगले 2 पावलं येऊ शकते ना तुमच्यासाठी. मग तिथे गेलो संध्याकाळी, ते म्हणते हो या जोडी ना, पहिली बार बायको नेली गावात. मंदिरापाशी बसलो, मला वाटलं ऐकायचं आणि यायचं घरला. ती ताई काय म्हणे आम्हाला कार्यक्रमाला उशीर आहे दादा, डबा पार्टीला उशीर आहे, तोपर्यंत आपण जोडी जोडीचा खेळ खेळायचा आहे म्हणे, करमणूक म्हणून. आणि जोडीचा खेळ म्हणलं महांगाला काटा आला म्हणलं, आपला जोडीदार तर हे असा. आता याच्या संग गल्लीत खेळायचं म्हणजे पुरी सरपंचाची जिरली उडीच पडत नाही. पण तिथं नाही मी म्हणताय ना, मी तिच्या संग खेळ खेळत नाही, कस का म्हणा. म्हणलं ठीक आहे बाबा, काय खेळ आहे सांगा. सर कशाची शपथ खाऊन सांगतो, ही ओरिजिनल सत्य घटना समोर आली, मी उदाहरण नाही. ते म्हणे खेळ असा आहे, लक्ष्म्या लक्ष्म्या इकडून बसते, नारायण नारायण इकडून बसते लाईनीत. 20 लक्ष्म्या 20 नारायण होतो आम्ही जोड्या. बाईला जो प्रश्न विचारू म्हणे एक, आम्ही बाईनं कानात उत्तर द्यायचं, नवऱ्याला माहित नाही. मग तोच प्रश्न नवऱ्याला विचारायचा तिच्या, त्यांना उत्तर द्यायचं, दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. कळलं? उत्तर चूक आहे का बरोबर याला मान नव्हता, पण दोघांचं सेम सारखं आलं तर मार्क पडत होते. अरे बापरे म्हणलं. समजा बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, बाईने सांगितलं राहुल गांधी. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, याने सांगितलं नरेंद्र मोदी. ते उत्तर चुकलं, एक बी मार्ग नाही. आणि दोघांना सांगितलं राव लालू प्रसाद यादव, ते उत्तर बरोबर हे 10 पैकी 10. खेळाचा नियम कळलं, दोघांचं उत्तर सारखं यायला पाहिजे. सगळ्या बाहेरला प्रश्न विचारले, माझ्या बायकोला विचारला, तिला जे सुचलं ते उत्तर देऊन टाकलं तिनं कानात. मग माणसाला विचारले, मला विचारलं, ज्याच्या बायकोला जो प्रश्न विचारला तोच तिच्या नवऱ्याला विचारायचा. मला विचारलं तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय, 5 मुली मला, म्हणजे तोच प्रश्न माझ्या बायकोला त्यांनी विचारला होता. मला माहित होतं 1183 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे, 1183. सांगायचं तर खेळाचं नियम काय, दोघांची एक आलं पाहिजे ना. आणि म्हणून काय सांगितलं काय नाही, आता म्हटलं 1183 म्हणजे जानेवारीत व्हायले. म्हणलं ही जर म्हणली असली पुसायच्या महिन्यात व्हायले तर झालं कोण, किंवा ही जर म्हणली संक्रांतीच्या आधी 15 दिवस व्हायले. विचार केला केला, सर पवार सर शपथ खाऊन सांगतो. मी उत्तर दिलं, म्हणलं मला काय माहित नाही भाऊ, 10 पैकी 10 पडले त्याला. पाहता 1183 त्याचं उत्तर मला माहित होतं, पण मी सांगितलं कारण मला त्या खेळात जितायचं होतं, माझ्या जोडीदाराला मला घेऊन चालायचं होतं. एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं तर 2 पावलं मागे सरकायची बी तयारी आपली असली पाहिजे. या जगामध्ये ना तुम्हाला काय येतं हे महत्वाचं नाहीये, या जगामध्ये तुम्हाला काय येतं हे महत्वाचं नाही, त्याला काय कळतं हे महत्वाचं आहे. म्हणून सांगणाऱ्यानं त्याच्या भाषेत सांगितलं पाहिजे आणि त्याला घेऊन चाललं पाहिजे. आपला प्रॉब्लेम उलट आहे, आपण आपल्याला काय येतं हे दाखवायचा प्रयत्न करतो, तिथं फसगत होती. म्हणून ह्या माऊली फाउंडेशनना, या गावच्या आजूबाजूच्या लोकाला जो घेऊन चालायचा प्रयत्न आहे, यांना काय येतं, यांची काय ताकद आहे हे दाखवत नाही, पण यांना कसं घेऊन जाता येईल बघ. मग
मग वही देण्याच्या रूपाने होईना, सर्टिफिकेट देण्याच्या रूपाने होईना, आंब्याचं झाड रूपाने होईना, 5,000 मुलीच्या नावावर टाकायच्या रूपाने होईना, त्यांच्यात जाऊन त्यांच्यासारखं होऊन हा जो सुखाचा क्षण देण्याचा, आनंद देण्याचा आणि एकमेकाला घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे, या फाउंडेशनला मी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि काय चुकलं उकलं असे शब्दात आपले इथंच माफी मागतो, दोन्ही कान धरून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.